रणदीप सिंग पुढची कमेंट आहे रणदीप सिंग, अरे राव याला काय किती वेळा येते काय माहितीये. तर हा असं म्हणतोय की हा 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 मॅडम इसकी लिए इसकी क्या सलाह ले रहे हो, ये खुद फिट नहीं है. बंद करो हाथ जोड़ के, मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. अरे भाई भाई समझ के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. कौशिक आहिर म्हणतात की ही हिमसेल्फ डझंट लुक लाईक अ फिट मॅन, सी आर सेवन युजेस हर्बल लाईफ प्रोडक्ट. मित्र मान्य मी माझ्या बेस्ट शेप मध्ये नाहीये, पण मला जर बेस्ट शेप मध्ये यायचं असेल ना तर मला कोणत्याही हर्बल लाईफ न्यूट्रिशनची गरज नाही. आणि कौशिक तुम्ही कंपॅरिझन करताय क्रिस्टियानो रोनाल्डो बरोबर, आता तुम्ही घेतोय हर्बल लाईफ न्यूट्रिशन म्हणजे तुम्ही त्याच्यासारखी त्याच्या पत्र बॉडी पाहिजे का नाही. मान्य आहे मी असे प्रॉडक्ट वापरत नाही, आम्ही आमच्या टॉप मोस्ट फिजिक वर नाहीये काय, पण आम्ही आपले कधी प्रॉडक्ट वगैरे वापरणार, अगदी घरचं जेवण जेवणच मस्तपैकी बॉडी बनणार आहे. अजित एन असं म्हणतात की मला फार वाईट वाटलं ज्या वेळी त्या बेशरम विराट कोहलीने या प्रॉडक्ट्सला सपोर्ट केलं. आजकाल ला तो पण चेन मार्केटिंग करतो, गुड व्हिडिओ ब्रो. बघा चांगले सुद्धा कमेंट असतात, मला नसते शिवे नसते चांगले सुद्धा कमेंट असतात माझ्या व्हिडिओ. तर मित्र कोहली काही चेन मार्केटिंग वगैरे करत नाही, या कंपन्या फक्त त्याच्या प्रसिद्धीचा फायदा घेते, त्यासाठी त्यांना कोहलीला पैसे सुद्धा दिलेले असतात. आणि ह्यांच्याशी फक्त पैशाशी नातं असतं यांचं, दुसऱ्या कशाचे कोणत्याही गोष्टी यांचं नातं नसतं. आता कोहलीचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्याची इंटरव्ह्यू, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं त्याचा इंटरव्ह्यू, रिअल इंटरव्ह्यू बघा, त्याच्यामध्ये तो कधी हर्बल लाईफ न्यूट्रिशनचं नाव घेणार. तो सुद्धा 2M नावाची एक ही आहे, कुरकुरे फिरकुरे म्हणतो ना आपण तसल्या प्रकारच्या गोष्टीची सुद्धा तो जाहिरात करतो. त्यामुळं त्यावेळी ज्यावेळेस 2M ची जाहिरात करतो त्यावेळेस सुद्धा लोकांनी ट्विटरवर बऱ्याच प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे हाऊ कॅन ही प्रमोट सच प्रोडक्ट्स वगैरे वगैरे. अक्षय कुमारचा इंटरव्ह्यू तुम्ही बघितला असेल, हे आहे ते आहे. शाहरुख खानचा बघितला असेल. आणि मित्रा एवढं नाराज होण्याची गरज नाहीये, ह्यांना जर पैसे दिले तर हे दुसऱ्यांच्या घरात जाऊन टॉयलेट सुद्धा घासते, त्यामुळे हसलं इतकं नाराज व्हायचं नसतं. पुढची कमेंट आहे भगवान सुतार, ते असं मात्र मित्रा ते सगळं ठीक आहे पण आमच्या घरी खूप मोठा ब्रेन वॉश केलेला आहे, शक्य असल्यास संपर्क करा. मित्रा भगवान मित्रा हे तुझ्याच घरात नाही, बऱ्याच घरामध्ये चित्र. एकतर हे जे प्रोडक्ट्स विकणार आहेत त्यांना अशा प्रकारचे अशा प्रकारे कपडे घालून येतात काय, सूट आहे कोट आहे गाडी घेऊन येतात फोर व्हीलर घेऊन येतात, यांचे सोशल मीडियाचे जर हँडल जर तू बघितले का नाही, तू येडावची असं वाटेल की आपल्या शेजारी हे जे माणूस आहे हे इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर असल्यास ते फोटो टाकतात असं वाटतं ही जी खरी लाईफस्टाईल आहे का नाही, असले भारी भारी कपडे स्टेटस वगैरे ठेवतात, जिंदगी मी करून आहे तो ऐसे करून वैसे करून हे तेन काय 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 काय, हे सगळा दिखावा आहे, दुसरं काहीच नाही मित्रांनो. आणि हे येतात ले काय 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 गोष्टी सांगतात, इतके इन्फ्लुएन्स करतात, लॅपटॉप वगैरे उघडत्याल वगैरे असं सेंट वगैरे मारून येतील, इन्फ्लुएन्सच करून सोडायचं, इन्फ्लुएन्सरच होऊन जाईल. आणि ह्यांचे अगदी सॉफ्ट टार्गेट असतात, ज्यांचं वजन वाढलंय ते त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट असतात, ज्यांचं वजन खूप कमी आहे ते सुद्धा सॉफ्ट टार्गेट असतात. आणि एक कॅटेगरी आहे 40 ते 45 वयावाले, इझी कुणी पण येतं त्यांना गंडवून जातं. आणि जर तुम्हाला तुम्हाला खरं जर असं वाटत असेल की ब्रेन वॉश केलं आहे तर तुम्ही घरच्यांना दाखवा, लिव्हर डॅमेजचे लेड कंटेंटचे एक रिसर्च पेपर आहे ते तुम्ही दाखवा, डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देईन, ते पण तुम्ही त्यांना दाखवू शकता. पुढची कमेंट आहे छोटू US, मला एक कमेंट वाचता येणार. सर माझं स्वतःच खूपच नुकसान झालंय हर्बल लाईफ मुळे, हेल्थचं पण आणि फायनान्शियल तर विचारूच नका. सर ते सगळे एजंट फ्रॉड असतात, खोटे मोटिवेशन देतात आणि आपल्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी सगळी मेहनत घेतलेली असते त्यांनी. कसं बोलून आपण ह्यांना गंडवू शकतो मीटिंग मध्ये, ते सगळे इन्फ्लुएन्स मोटिवेशन वगैरे स्क्रिप्टेड असतात आणि ते अशा पद्धतीने बोलून आणि एक खोटं आभासी जग निर्माण करून म्हणजे त्यांचा सक्सेस स्टोरी वगैरे दाखवून सगळ्या आपल्या त्यांच्या मध्ये आणतात आणि मग म्हणतात तुम्हाला कोणी फोर्स केलं नव्हतं, तुम्ही त्यांच्या मर्जीने आले, बाकीचे जे असं एक जग दाखवतात की आपण इन्फ्लुएन्स होऊन जातो. आणि सगळ्यांच्या सारखंच स्टोऱ्या असतात की मी कॉलेजमध्ये ड्रॉपआउट होतो, आम्ही गरीब होतो, हर्बल लाईफ किंवा अजून कुठली एमएलएम कंपनी जॉईन करून आता आमच्याकडे मर्सिडीज आहे, हे आहे ते आहे, सगळे किती श्रीमंत आम्ही आता झालो आहे, पण सगळं ठरवून केलेलं असतं. एक नंबर एक्झॅक्टली बरोबर बोलला मित्रांनो, ही सगळी फॉल्स मोटिवेशन आहे, फेक इन्फ्लुएन्सर्स आहेत मीटिंग मध्ये असं ते एवढं कमवतो तेवढं कमवतो, हे काय सुद्धा कमवत नाही, हे फक्त दिखावा आहे. डिस्ट्रीब्युशन तुला तुम्हाला सांगतो, आता ह्याची जी काही मार्केटिंग आहे मल्टी लेवल मार्केटिंग, डिस्ट्रीब्युटर म्हणून जे कोणी लोक जॉईन होतात
जे कोण लोक प्रॉडक्ट खरेदी करतात डिस्ट्रीब्युटरला डिस्काउंटेड रेटनी प्रॉडक्ट भेटतं आणि ते खालच्या लोकांना ते पुरलं जातं. तुम्ही मीटिंग अटेंड करा किंवा नाही करा, डिस्ट्रीब्युशन म्हणून जॉईन व्हा किंवा न जॉईन व्हा, प्रॉडक्ट तुम्ही लाजेने प्रॉडक्ट खरेदी करता, आपल्या बरोबर सगळेजण खरेदी करतात, मग आपण पण एक प्रॉडक्ट घेऊया, दोन्हीकडून कंपनीचा फायदाच आहे मित्रांनो. त्यामुळं असल्या गोष्टी चुकीच्या असतात, म्हणजे तिकडे जाऊ पण नाही, कुठल्याही एमएलएम कडे जाऊ नये, माझं लय स्पष्ट मत आहे. ते कपडे काय घालतील, सूट काय घालतील, ब्लेझर शूज गाड्यावर फोटो काढतील, प्रोफाईल पिक्चर जर यांचे बघितलं, अरे बाबा असं वाटेल की बाबा राकेश झुंझुनवाला यांच्या गाड्यावर पुसतो का काय, हे मूर्खपणा असलाय. फेक दुनिया आहे, फेक दुनियामध्ये राहतात ही लोक. पुढची कमेंट आहे दत्तात्रय गायकवाड, अतिहुशार फालतू बडबड. बर ठीक आहे, आपण काही संशोधन केले आहे का, असेल तर ते स्पष्ट करा, विनाकारण असं करू नका. नंबर वन आहे हर्बल लाईफ. तर मित्रांनो इथे मी संशोधन तुम्हाला स्पष्ट करायला स्पून फिडिंग करायला इथं बसून नाही. व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला रिसर्च दाखवला आहे, पेपरमधले जे आर्टिकल्स आहेत, कटिंग्स आहेत, ते दाखवले, ते जावा नेटवर जाऊन सर्च करा, किमान तुम्ही तेवढं तर करू शकता. तुमच्याकडे गुगल असेल, सोशल मीडिया तुम्ही वापरता, या सगळ्याचा वापर करा ना. निसतं कोणी तर आलाय व्हॉट्सअपवरचा मेसेज आणि लगेच त्याला सत्य मानायचं, असल्या गोष्टी करू नका. म्हणजे माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका, मी जे काय बोललो ते सुद्धा चेक करा, आणि ते तुमच्या समोर जे मीटिंग मध्ये लोक बोलतात ना असं आणि तसं हे आणि ते सुद्धा चेक करा, तर तिथं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील. अक्षय जाधव असं म्हणतात की व्ह्यूज साठी काही पण, आता काय करायचं मित्र, असल्या कमेंटला काय करायचं, चुकीची माहिती देऊ नका मित्रांनो. तर हे याच्यामध्ये एकही माहिती चुकीची नाही मित्रा, व्हेरीफाय करू शकतो. आणि व्ह्यू साठी सगळेजणच व्हिडिओ बनवतात, मी सुद्धा बनवतो, मी काय खोटं बोलतो मला बोलणार नाही. इतकी सगळी मेहनत करून जर तुम्ही मला 1, 2, 3, 4, 5, 10, 30, 40 व्ह्यूज येत असतील तर हे चुकीच आहे. त्यामुळं आम्ही, मला असं वाटतं की मी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय, तर व्ह्यूज आणि सबस्क्रायबर हे मी एक्सपेक्ट करणार, यात काही गैर नाही. पुढची कमेंट आहे बालाजी दुमाने, तर ते असं म्हणतात की मला ताडीचं व्यसन आहे, हर्बल लाईफचे सांगणे आहे की नाईट वर्क ने ते सुटू शकेल, हे करेक्ट आहे का सर, प्लीज रिप्लाय द्या. बालाजी सगळ्यात पहिली गोष्ट, तुला जर व्यसन सोडवायचं असेल हे तुझ्या कमेंटवरूनच कळतं की तुला सोडवायचं आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये तुला तुझ्या फॅमिलीची सपोर्ट लागेल आणि सोडवण्याची स्वतःची इच्छा लागते, तरच व्यसन सुटू शकते. हे नाईट वर्क वगैरे, नाईट वर्क म्हणजे ह्यांना कदाचित नाईट ड्युटी असं म्हणायचं असेल, हे असं करून काहीही होत नाही. जरी तुम्ही नाईट ड्युटी केली, नाईट ड्युटी मध्ये तुम्ही ताडी नाही पिली, तर तुम्हाला काय सकाळी इच्छा होणार नाही, काय दिवसभर काय तुम्ही झोपलेला असणार नाही. त्यामुळे तुमची स्वतःची मोटिवेशन पाहिजे, तुम्हाला स्वतःची इच्छा पाहिजे, फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे, तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आणि लवकरच तुम्ही ह्याच्यातून लवकर बाहेर या अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि हे जे काही तुम्हाला सांगितले हर्बलची सांगणं आहे की नाईट वर्क नाही सुटू शकेल, हे असेच लोक आहेत जे 2-3 सेशन अटेंड करतात आणि स्वतःला हेल्थ कोच म्हणून घेतात, यांच्याकडून आपण दुसरी कोणतीही अपेक्षा करू शकत नाही, असले फालतू ऍडवाइस देण्याच्या पहिले. तर शिवकुमार सायकर असं म्हणतात की खरंच आपण खूप भोळे आहात, आपल्याला या प्रॉडक्ट बद्दल काहीही माहिती नसताना आणि न्यूट्रिशन बद्दल झिरो नॉलेज असतानाही आपण हा व्हिडिओ बनवला. मित्रा न्यूट्रिशन बद्दल काय खरं आहे, काय चुकीचं आहे, काय वाईट आहे हे जाणून घेणे इतपत मला पुरेसं नॉलेज आहे. आणि मी जसं की थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 2-3 सेशन ऐकून मी काय हेल्थ कोच आणि वेलनेस कोच झालेलो नाही. पुढची कमेंट आहे RR24 फिट, तर हे असं म्हणतात की इज ही सायंटिस्ट, म्हणजे हे कोण आहे मॅडम माहित कसं आहेत मला माहित नाही, पण मी काय सायंटिस्ट वगैरे नाही. आपल्याला जर न्यूट्रिशनचं बेसिक नॉलेज असेल, आपली बॉडी कशा प्रकारे काम करते हे जर आपल्याला माहिती असेल, रिसर्च पेपर जर आपण वाचत असेल, तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायला जास्त काही अडचण येत नाही. त्यामुळं सायंटिस्ट, माझ्यासारखे सायंटिस्ट आपणही बनू शकता, आणि बेस्ट काय तुमचं तुम्हाला यासाठी. ठीक आहे मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ हा खूप मोठा झालाय, मला माहित नाही ह्याला एका पार्टमध्ये किंवा 2 पार्टमध्ये अपलोड करेन किंवा काय करेन, पण मला असं वाटतं की हे कमेंट्स आन्सर करणं हे खूप माझ्यासाठी महत्वाचं होतं, आणि ह्याच्यामधून बऱ्याच जणांना बरेच डाऊट्स क्लिअर झाले असतील की जे लोक सांगतात ना सेशनमध्ये असा येत असा, ह्याच्यामुळे तुम्ही हर्बल लाईफ घ्या, ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या बऱ्यापैकी क्लिअर झाल्या असेल. अजूनही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. जो कोणी हर्बल लाईफ न्यूट्रिशनला सपोर्ट करतात, अंधे भक्त वगैरे आहेत, त्यांना सुद्धा आपण हा व्हिडिओ सेंड करा. मी कधीही ओपन आहे लॉजिकल डिस्कशनसाठी, त्यामुळं व्हिडिओला सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा.
मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कोणतरी होतं ज्यांनी कमेंट केले होते की वजन वाढवण्याबद्दल, तर मी तो व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.